गुड मॉर्निंग स्टूडेंट्स या सेशनमध्ये आपण दोन हजार बावीसची uh, करंट इलेक्ट्रिसिटीची क्वेश्चन करतो आहे एकवीस क्वेश्चन आहेत टोटल ओके okay? तर uh, स्टार्ट करतो मी विथ क्वेश्चन नंबर वन काही क्वेश्चन थोडीशी खराब फॉर्मॅटमध्ये दिसतील नाही का व्यवस्थित रीड करताना येणार मे बी ओके बट याच फॉर्मॅटमध्ये मुलांकडनं लास्ट इयरच्या मुलांकडनं ती काही क्वेश्चन आली होती सो so, इथे काही करू नाही शकत आपण तर पहा आता वेन एन एडिशनल रेजिस्टेंस ऑफ वन नाइन एट है बहुत एट जीरो जीरोम ऐसी सोल्यूशन मध कनेक्टेड इन सीरीज विद मीटर ओके देन ईच स्केल डिविजन हैज हंड्रेड टाइम्स लार्जर वैल्यून द रेजिस्टेंस ऑफ वोल्ट मीटर इज वॉट ठीक है एक काम करते मैं इतना एक बॅटरी लावली इथे एक रेजिस्टन्स आहे ठीक आहे समजा बॅटरीचा वॅ वॅल्यू असेल वाल। लेटस्ट से फॉर एक्झाम्पल हंड्रेड वोल्ट समथिंग ओके इंटरनल रेजिस्टन्स वगैरे असेल आणखीन कोणता एक्स्ट्रा रेजिस्टन्स असेल आता या रेजिस्टन्सवरती काही ना काही वोल्टेज ड्रॉप आहे लेट दॅट बी फोर्टी वोल्ट ओके आता हा वोल्टेज ड्रॉप जर का मेजर करायचा असेल तर आपण एक वोल्ट मीटर लावत असतो नाही का करेक्ट पॅरलमध्ये लावत असतो याच्या पॅरेलमध्ये एक डिव्हाइस लावतो ज्याला की आपण वोल्ट मीटर म्हणतो आणि तो वोल्ट मीटर असतो काय तर वोल्ट मीटर इज नथिंग बट गॅल्व्हनोमीटर प्लस त्या गॅल्वॉनोमीटरच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स असतो एक्स्ट्रा त्याला बोलतो आपण वोल्टमीटर आता आपण करतोय काय माहिती का तो गॅल्व्हानोमीटर प्लस त्या सिरीजमधला जो अख्खा जो डिव्हाइस आहे ना त्याला जस्ट इथे असा वोल्ट मीटर असं मी रिप्रेझेंट करतो तर हा आपला वोल्ट मीटर आहे आता पुढे आता ते असं म्हणतात okay, की वोल्ट मीटरच्या पण परत सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट करण्यात आला म्हणे वन नाईन एट झिरो वमचा आता हे असं कनेक्ट केल्याने झालं असं ओके की वोल्ट मीटरचा इच अँड एव्हरी स्केल हॅज हंड्रेड टाईम्स लार्जर व्हॅल्यू म्हणे आता पहा हा वोल्ट मीटरचा जो स्केल असतो ना ओके आता वोल्ट मीटरचा तो पॉइंटर आहे लेटस से फॉर एक्झाम्पल दिस वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट सध्या पॉईंटर असा आहे समजा याचा अर्थ वोल्ट मीटर हे थ्री वोल्ट इंडिकेट करता म्हणजे तीन वोल्ट वोल्टेज आहे याच्यावरती असं समजतं आपल्याला पण हा रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर झालं असं की हर एक स्केलची व्हॅल्यू ही हंड्रेड टाईम्स लार्जर आहे म्हणे आता म्हणजे हा थ्री नाही आहे आता हा थ्री हंड्रेड वोल्ट आहे म्हणजे इनफॅक्ट वोल्टेज आपण जास्त मेजर करू शकतो 100 हा रेजिस्टन्स लावल्यानंतर असं त्यांचं म्हणणं आहे किती जास्त मेजर करू शकतो माहिती आहे का हंड्रेड टाइम्स जास्त मेजर करू शकतो तर हे तुम्ही फक्त आता पकडून चाल आता हा लावण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो पहा की सिच्युएशन कसा होता आ, वोल्ट मीटरमधून करंट तर आय जी जाणार हे तुम्हाला माहिती असेल कारण की वोल्ट मीटर इज नथिंग बट मीटर आणि त्याच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स असतो ओव्हरऑलला आपण वोल्ट मीटर असं लिहिलेलं आहे करंट तर आयजीच जाणार नाही का सो आय जी इन्टू वोल्ट मीटरचा रेजिस्टन्स जो काही असेल तो व्ही आर असं लिहितो आहे मी इथे ओके तर तो वोल्टेज आहे याच्यावरती वोल्ट मीटरवरती आत्ता सध्याचा वोल्टेज आहे काय बरोबर आता ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा रेजिस्टन्स कनेक्ट केला की नाही बरोबर तर आता होतं काय की ओव्हरऑल हा जो वोल्ट मीटर आहे हे दोघे मिळूनच आता वोल्टमीटर बरोबर तर त्याच्यावरती जो वोल्टेज आहे तो किती असणार आहे पहा आय जी कारण की इथून आय जी करंटच जाणार शेवटी कारण की वोल्ट मीटरच्या आतमधला जो गॅल्फॉनोमीटर आहे त्याला डॅमेज करायचं नाही आहे करेक्ट सो आता ओव्हरऑल वोल्ट मीटरवरती वोल्टेज आय जी इंटू रेजिस्टन्स ऑफ दिस वोल्ट मीटर प्लस आय जी इंटू वन नाईन एट झिरो हे समजलं हा आधीचा वोल्टेज आहे हे लावण्यापूर्वी एवढा वोल्टेज होता म्हणजे एवढा वोल्टेज तो स्वतःवरती घ्यायचा म्हणजे तेवढा वोल्टेज तो मेजर करायचा त्याच्यापेक्षा जास्त वोल्टेज तो स्वतःवरती घेऊ नव्हता शकत बट आत्ता असं झालं की ओव्हरऑल मीटरवरती वोल्टेज जो आहे तो याच्यावरतीचा व्होल्टेज आय जी इन टू व्ही जी आय जी इन्टू व्ही जी प्लस याच्यावरतीचा वोल्टेज जो की हा एवढा आहे मग आता हा नंतरचा जो वोल्टमीटर आहे हा हंड्रेड टाईम्स आधीपेक्षा हंड्रेड टाईम्स जास्त मेजर करतो सिम्पल करा इक्वेट आणि काढा रेजिस्टन्स ऑफ वोल्टमीटर वी आर शोधायचं ना आपल्याला इथे मला वाटतं पहिले तर आय जी आय जी आय जी सर्व कॅन्सल सो हंड्रेड वी आर अँड दिस इज मायनस वी आर इज नाईन्टी नाईन वी आर इजिकल टू किती वन नाईन एट झिरो नाईंटी नाईन तिकडे जाऊन डिवाईड होतो किती बनतो ह्या वन दिस टू दिस ट्वेंटी सो वी आरचं व्हॅल्यू बनतो ट्वेंटी ट्वेंटी होम हा आपला इथे आन्सर बनतो ऑप्शन नंबर सी ठीक नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू रेजिस्टन्स इन लेफ्ट अँड राईट गॅप ऑफ अ मीटर ब्रिज आर टेन होम अँड थर्टी होम रिस्पेक्टिवली आता मी इथे असं ॲझ्युम करतो की टेन आणि थर्टी दिसते वेळी थोडं बहुत टेन थर्टीसारखेच दिसतात ओके हा लेफ्ट गॅप आणि आपला हा राईट गॅप मीटर ब्रिजचा तर इथे रेजिस्टन्स आहे टेन इथे रेजिस्टन्स आहे थर्टी ओके इफ ब्रिज इज बॅलेन्स्ड देन द डिस्टन्स ऑफ नल पॉईंट फ्रॉम दी सेंटर ऑफ द वायर इज हे बघा ब्रिज बॅलेन्स झाला तर सेंटरपासून किती डिस्टन्सवरती नल पॉईंट असं म्हणतात ते हे बघा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे टेन डिवाइड बाय टेन डिवाइड बाय हा लेंथ ज्याला की मी एल म्हणतोय दॅट शूड बी इक्वल टू थर्टी डिवाइड बाय हा रहिल लेंथ जो कि हंड्रेड माइनस एल तो करेक्ट चला क्रॉस मल्टीप्लिकेशन करा जीरो जीरो गेट कैंसल सो हंड्रेड माइनस ऑफ एल शुड बी इक्वल टू थ्री एल थ्री एल यर्थ फोर एल इज इक्वल टू हंड्रेड दैट मीन्स एल इज इक्वल टू ट्वेंटी फाइव अर्थ हा ट्टी फाइव सेंटीमीटर दूरी वर्ती है, लेफ्ट लेफ्टपासन मग मिडलपासन कि दूरी वेल मिडल मजे फिफ्टी सेंटीमीटर आरोना का बिकॉज ओवरऑल इज वन मीटर हंड्रेड सेंटीमीटर सो फिफ्टी सेंटीमीटर वो कितने दूरी पर ट्वेंटी फाइव सेंटीमीटर वरती है अगेन इकड़न प्वेंटी फाइव इकड़िनी फाइव एक्चुअली कारण की तो ट्वेंटी फाइव सेटीमीटर वैक्ट मिडल में हाफ वायरप मिडल मे सो ट्वेंटी फाइव सेंटीमीटर हाफला आंसर ये तो ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री गैलवानोमीटर ऑफ रेजिस्टेंस जी इज सेंटेड बाय रेजिस्टन्स फाय होम बघा गॅल्वनोमीटर आहे तर जसं की रेजिस्टन्स जी आहे आणि याला आपण एक सन रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे फाय होम टू कीप द मेन करंट इन द सर्किट अनचेंज ओके रेजिस्टन्स टू बी पुट इन सिरीज विथ द सेम गॅल्वॉनोमीटर इज वॉट क्वेश्चन असा आहे की आपल्याकडे पहिला होता गॅल्वॉनोमीटर जो की एका बॅटरीला आपण कनेक्ट केला होता हे हे काहीच नव्हतं काय मग असं असते वेळी काहीतरी करंट पाठवायचं की नाही बॅटरी म्हटलं हां यस पाठवायचं पण आता फाईव्ह ओहम कनेक्ट केल्यामुळे या दोघांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा कमी येतो पॅरल कॉम्बिनेशनमध्ये रेजिस्टन्स कमी होत असतो ओव्हरऑल रेजिस्टन्स मग आता बॅटरी काय विचार करणार रेजिस्टन्स कमी झाली तर बॅटरी करंट वाढवणार कारण की अपोजिशन कमी रेजिस्टन्स कमी म्हणजे अपोझिशन कमी सो बॅटरी करंट वाढवतोय पण तेवढाच करंट जर का आधी एवढाच करंट पाठवायचा असेल तो ओवरऑल सर्किट का रेजिस्टन्सा पेवरा आधी होता आधी केजिस्टन्स जी होता पता हाँ ली रा जी पेक्षा कमी जाए मग एक काम करा ना इतने रेजिस्टन्स लाइन टाका सो दैट हा रेजिस्टन्स प्लस हा रेजिस्टन्स मिलन जी जाए ओके दोगे कॉम्बिनेशन इज वन डिवाइड बाय फाइव प्लस वन डिवाइड बाय एस सॉरी वन डिवाइड बाय जी इज इक्वल टू वन डिवाइड बाय आरपी करेक्ट सो जी प्लस फाइव डिवाइड बाय फाइव जी काय जी प्लस फाय डिवाइड बाय फायू जी इज इक्वल टू वन बाय आर पी सो आर पीचा व्हॅल्यू काय आर पी इज फायू जी डिवाइड बाय जी प्लस एस हा याचा रेजिस्टन्स झाला आहे ओके किती झाला त्याचा रेजिस्टन्स फायू जी डिवाइड बाय जी प्लस एस सॉरी जी प्लस फाईव्ह आहे ना तो बरोबर जी प्लस फाईव्ह हा याचा रेजिस्टन्स झाला प्लस आर तो एक्स्ट्रावाला रेजिस्टन्स ओके यांची वैल्यू जी तर तो आता एक्स्ट्रा वाला रेजिस्टेंस आपल्याला शोधायचा आहे सो दैट एक्स्ट्रा वाला रेजिस्टेंस इज इक्वल टू जी माइनस ऑफ फाइव जी डिवाइड बाय जी प्लस फाइव ठीक है सो एक्स्ट्रा वाला रेजिस्टेंस इज इक्वल टू जी इंटू जी जी स्क्वेयर प्लस फाइव इंटू इज फाइव जी एंड दैट माइनस फाइव जी कैंसल हो रहा है सो so वरती जी स्क्वेर आणि खाली जी प्लस फाइव सो जी स्क्वेर बाय जी प्लस फाइव फाइव है कि एस है फाइव है गेस इतने फाइव दिस्तो इतने एस दसतो है बट समझ दोगे सेम ओके okay, एक तो फाइव आती दस आती लेंथ ऑफ पोटेंशियोमीटर वायर इज एल ओके पोटेंशियोमीटर मीटर का लेंथ हा एल है पोटेंशियोमीटर मीटर जैसा मिला इंस्टंट लगे पोटेन्शियो अपन हव तो ड्रॉ कर आपका पोटेन्शियो मीटर वायर जस कि लेंथ एल ई इज बॅले्ड ॲट अ लेंथ एल बाय थ्री आता एका सेलला आपल्याला बॅलेन्स करायचं मी एक काम करतो एक सेल घेतला ज्याला की आता एक बॅलन्स करायचं आपल्याला एल बाय थ्री एवढ्या लेंथवरती तो बॅलेन्स होतो ओके पुढे इफ द लेंथ ऑफ वायर इज इन्क्रीज बाय एल बाय टू म्हणजे अख्ख्या वायरचाच लेंथ जर का आपण वाढवला करेक्ट देन ॲट वॉट डिस्टन्स विल द सेम सेल गिव्ज अ बॅलेन्स पॉईंट थोडंसं हळू करू असं मला वाटतं पहा काय कॉन्सेप्ट समजून घ्याल तर होतं असं की बॅटरी जो बॅलन्स करतो आहे आपण तर तो तर ई ए बरोबर लेट दिस पॉईंट बी ए आता या पोटेन्शिय मीटर वायरचा लेंथ किती आहे बोलतात ते एल आहे ना लेटस ॲझ्युम सिग्मा बी दी पोटेन्शियल ग्रेडियंट पर युनिट पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल पर युनिट लेंथ येतो एका मीटरला सिग्माचा ड्रॉप आहे एका मीटरला सिग्माचा ड्रॉप आहे मग सांगा बरं मुलांना एल मीटरला कितीचा ड्रॉप असेल सिग्मा इन्टू एलचा ड्रॉप असणार आहे ओव्हरऑल ड्रॉप काय हे समजलं ठीक आहे यार हे टोटल ड्रॉप आहे काय पोटेन्शियल मीटर वायरवरती ओके तर आता पुढे आता पुढे ते काय म्हणतात की आ, ए, हा जो आपला ई हा बॅटरी आहे बरोबर लेंथ ऑफ पोटेन्शियल वायर इज एल आता ई हा जो बॅटरी आहे तर तो एल बाय थ्री एवढ्या लेथवरती बॅलन्स होतो आहे म्हणा तुम्ही एक काम करतो हा हा लेन्स जो आहे ना लेट दिस बी एल बाय थ्री बरोबर आता तुम्ही हे थिंक करा हा वरचा ब्रांच आणि हा खालचा ब्रांच हे पॅरल कॉम्बिनेशनमध्ये सो याचा वोल्टेज ई शुड बी इक्वल टू याचा वोल्टेज असला पाहिजे एवढ्याचा वोल्टेज पण तेवढ्या पार्टचा वोल्टेज किती आहे माहिती आहे का सिग्मा इंटू एल बाय थ्री आहे कारण की एका मीटरला सिग्मा ड्रॉप तर एल बाय थ्री मीटरला सिग्मा इंटू एल बाय थ्री ड्रॉप सो ईचा व्हॅल्यू आपण शोधलेला आहे मी म्हणलं okay. ओके पण पुढे काय त्याला मी जरा बॉक्स करतो आहे त्याला बोलतो इक्वेशन नंबर वन आता आपण एक काम करू आपण ना नहीं लेंथ वाढवून घेऊ पोटेन्शियोमीटरची जी वायरची लेंथ आहे ना तर ती बहुतेक वाढवण्यात येते वाटतं नाही का तर पाहा काय ती लेंथ एलपासनं इन्क्रीज बाय एल बाय टू म्हणे म्हणजे एल होती आधी आता एल बाय टूनी वाढवतोय म्हणजे थ्री बाय टू एल थ्री बाय टू एल एवढी करतो आहे आपण पोटेन्शिओमीटर वायरची लेंथ तेवढी करतोय आता होतं कसं पहा की पोटेन्शियल मीटर वायरचा लेंथ वाढल्यामुळे आता जो काही पोटेन्शियल ड्रॉप होणार होता पोटेन्शियल मीटर वायरवरती तो तो तेवढाच होणार आहे बट तो जास्त लेंथवरती होणार आहे सांगा बरं वन मीटरवरती सिग्मा ड्रॉप होता सो एल मीटरवरती सिग्मा एल एवढा ड्रॉप व्हायचा की नाही पोटेन्शियल मीटर वायरवरती पण आता झालं असं आहे की लेंथच वाढली तुमची लेंथ वाढल्यामुळे ड्रॉप आता कमी कमी व्हायला लागेल ओव्हरऑल ड्रॉप तेवढाच होईल बट वन मीटरवरती आता कमी ड्रॉप होईल कारण की जास्त लेंथ अवेलेबल आहे सो so, नंतरच्या सिच्युएशनमध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट बी सिग्मा वन आणि नंतरचा लेंथ हा थ्री एल बाय टू आहे एका मीटरवरती सिग्मा so, okay? so, वन ड्रॉप तर थ्री एल बाय टूवरती एवढा ड्रॉप आधीचा ड्रॉप आणि नंतरचा ड्रॉप हा सेम राहिला पाहिजे सो एल एल विल गेट कॅन्सल ओके सो सिग्मा वनचा जो व्हॅल्यू आहे तो आहे टू सिग्मा डिवायड बाय थ्री हे समजलं नंतरचा पोटेन्शियल ग्रेडियंट येतो नंतर ये ये आता नंतरच्या सिच्युएशनमध्ये ज्या वेळेस तुम्ही नल पॉईंट शोधाल बरं नल पॉईंट येईल कुठे ना कुठे बा कुठे ना कुठे तर नल पॉईंट येणारच आहे आता त्याची लेंथ किती मला माहीत नाही लेट दॅट लेंथ बी अस ए फॉर एक्झाम्पल एल डॅश ओके सांगा आता मला एका मीटरवरती एवढा ड्रॉप आहे सिग्मा डॅश ड्रॉप आहे सिग्मा वन ड्रॉप आहे तर एल डॅश लेंथवरती सिग्मा वन इन टू एल डॅश एवढा ड्रॉप असणार आहे बट सिग्मा वन किती आहे टू सिग्मा डिवाइड बाय थ्री सो एवढा ड्रॉप आहे आता मला सांगा हा ड्रॉप आणि हा वरचा ड्रॉप हा सेम असला पाहिजे की नाही कारण की दोघांची लेफ्ट हँड साईड इज ई ई सो आपण काय केलं पाहिजे माहिती का सिग्मा एल डिवाइड बाय थ्री शुड बी इक्वल टू टू सिग्मा एल डॅश डिवाइड बाय थ्री 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 विल गेट कॅन्सल सिग्मा सिग्मा परत कॅन्सल होतो ओके सो टू एल डॅश इज इक्वल टू एल याचा अर्थ नवीन जो बॅलन्सिंग लेंथ आहे तो एल डिवाइड बाय टू येणार आहे ओके सो न्यू बॅलन्सिंग लेंथ इज एल बाय टू आधीपेक्षा छोटा कसा झाला एक मिनिट काय हा बरोबर न्यू बॅलन्सिंग लेंथ इज एल बाय टू बरोबर आधीची एल बाय थ्री होती आता विचारतात काय पहा ॲट वॉट डिस्टन्स विल द सेम सेल गिव्ह अ बॅलन्स पॉईंट एल बाय टूवर सिम्पल जर का बॅलन्स पॉईंट कितीने शिफ्ट झाला असता असं विचारलं असतं तर आधी तर एल बाय थ्री बॅलन्सिंग लेंथ होती आता एल बाय टूची बॅलन्सिंग लेंथ आहे याचा डिफरन्स करायचा मग एल बाय सिक्सनी शिफ्ट होईल ओके बॅलन्सिंग लेंथ एल बाय टूवरती बट शिफ्ट होईल एल बाय सिक्स नाही करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन नंबर फाईव्ह हा आय गेस्ट ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये पण आलेला क्वेश्चन आहे आय आय विचारतात ते आपल्याला करंटचा व्हॅल्यू हे बा वन टू थ्री ओव्हरऑल सिक्स एम्पियर करंट आला गेला इथे सिक्समधून वन पॉईंट टू गेला तर फोर पॉईंट एट राहिला फोर पॉईंट एटमध्ये पॉईंट एट आला ओके तर फाय पॉईंट सिक्स आला फाय पॉईंट सिक्समधून पॉईंट फाईव्ह गेला तर फाय पॉईंट वन इथे आला फाईव्ह पॉईंट वन मधून वन पॉईंट सेव्हन गेला तर थ्री पॉईंट फोर राहिला सो थ्री पॉईंट फोर एम करंट लाईक पुढे चालला जाईल ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स करंट थ्रू वन होम रेजिस्टन्स इन द फॉलोइंग सर्किट इज तुम्ही परत समजून घ्या की हा बॅलन्स्ड विस्टन्स नेटवर्क आहे हा फाईव्ह टाइम्स आहे याच्या आणि हा पण फाईव्ह टाइम्स आहे किंवा टू पॉईंट फाईव्ह टाईम्स हा आहे सो हा पण टू पॉईंट फाईव्ह टाईम्स आहे आर वन बाय आर टू आर वन बाय आर टू इज टू आर थ्री बाय आर फोर हे तुम्ही करून पहा मॅच होईल आता बॅलन्स विस्टन्स नेटवर्क असेल तर याचं तर काही कामच नाही आहे हा ओवरऑल रेजिस्टन्स किती झाला सिक्स ओहम ओके okay, सो so वरती जो रेजिस्टन्स झालेला आहे ना दॅट इज सिक्स ओहम खालती रेजिस्टन्स पहा ट्वेल्व्ह पॉईंट फाईव्ह प्लस टू पॉईंट फाईव्ह इज लाईक फिफ्टीन ओहम खालती झाला फिफ्टीन ओहम जो करंट आला होता ना तर तो टू पॉईंट वन एम करंट आलेला आहे टू पॉईंट वन एम वरून जर का आय जात असेल तर खालून टू पॉईंट वन मायनस आय चालला जाईल आणि आपल्याला माहिती हा आणि हा पॅरेल कॉम्बिनेशनमध्ये आहेत सो वोल्टेज रिमेन्स सेम सो सिक्स इंटू आय शुड बी इक्वल टू फिफ्टीन इंटू दिस फिफ्टीन इंटू दिस इज टू पॉईंट टू पॉईंट वन मायनस ऑफ आय इथून तुम्ही आयचा व्हॅल्यू शोधू शकता ओके आये लाइक like, हा वर जो करंट है ना आय वन एम वन होम मधुन करंट तो आय शोध सिक्स आई इज इक्वल टू फिफ्टीन इंटू टू पॉइंट वन इज लाइक थर्टी वन पॉइंट फाइव माइनस ऑफ़ फिफ्टीन आय करेक्ट सो फिफ्टीन इक प्लस ट्वेंटी वन आय इजू थर्टी वन पॉइंट फाइव सो ना थर्टी वन पॉइंट फाइव डिवाइड बाय ट्वेंटी वन बनते जो कि वन पॉइंट फाइव नंबर डी डिविजन करूँ क्वेश्चन नंबर सेवेन हा काय टू डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल बाय युझिंग पोटेन्शिओ मीटर नल पॉइंट इज ॲट वन मीटर वेन अ सेल इज शंटेड बाय थ्री अहोम रेजिस्टन्स हे बघा मी पोटेन्शिओ मीटरचा डायग्राम इथे ड्रॉ करतो आहे ठीक आहे तर आपला पोटेन्शिओ मीटर काय असतो तर एक बॅटरी पोटेन्शिओ मीटर वायर हा ड्रॉ करायला लागेल आपल्याला एकदम बेसिक फॉर्मॅट ड्रॉ करतो पोटेन्शिओ मीटर वायरचा ठीक आहे त्याच्यामध्ये काय म्हणतोय टू बॅलन्स इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल सॉरी टू डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल बाय पोटेन्शियल नल पॉईंट इज ॲट वन मीटर वेन अ सेल इज सेंटेड बाय थ्री ओहम रेजिस्टन्स नल पॉईंट शोधतो कसा जसं मी प्रोसिजर पहिले एक्सप्लेन करतोय ज्या बॅटरीचा नल पॉइंट तुम्हाला शोधायचा आहे ठीक आहे रिपीट ज्या बॅटरीचा नल पॉईंट शोधाय सॉरी ज्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स शोधायचा आहे पहिले ती बॅटरी बॅलेन्स करून घ्यायची बघायचं की तो लेंथ काय येतो तो लेंथ समजा एल वन येतो किती येतो एल वन आणि मग काय करायचं माहिती आहे का त्या बॅटरीच्या पॅरेलमध्ये एक रेझिस्टन्स कनेक्ट करायचं ज्याला की आपण आर म्हणतो आणि या सिच्युएशनमध्ये मग परत बघायचं की बॅलेन्स पॉईंट कुठे येतो मग त्या बॅलेन्सिंग लेंथला आपण बोलायचं एल टू किती बोलणार आपण एल टू करेक्ट आणि इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असा बनतो मग इंटरनल रेजिस्टन्स इज इल टू आर म्हणजे तो बाहेरचा एक्सटर्नल रेजिस्टन्स ओके वन मायनस एल टू डिवायड बाय एल टू हा तो फॉर्म्युला आहे आता इथे दोन केसेस आहेत सो इंटरनल रेजिस्टन्स पहिल्या केसमध्ये पहा पहिल्या केसमध्ये ते असं म्हणत आहेत की एक्सटर्नल रेजिस्टन्स जो त्यांनी कनेक्ट केलेला आहे तर तो थ्री ओहम आहे म्हणजे थ्री ओहम कनेक्ट केला हो इथं बरोबर वन तर तेवढाच राहणार कारण की एल्वन तर बॅटरीला बॅलन्स करणारा लेन्थ असतो हे लावण्यापूर्वीचं जो की बदलणार नाही मायनस एल टू म्हणजे हा लावल्यानंतर लावल्यानंतरचा बॅलन्सिंग लेंथ हा वन मीटर आहे असं त्यांचं म्हणणं आहे डिवाइड बाय वन हा झाला इक्वेशन नंबर वन पुढे सिमिलर फॉर्मला परत आता जो बाहेरचा रेजिस्टन्स लावतो ना आपण लेट दॅट बी सिक्स ओहमो सिक्स ओहम लावल्यानंतर जो बॅलन्सिंग लेंथ आहे तर तो वन पॉईंट फाईव्ह एम आहे हे बा एल वन बदलणार नाही बरं तुमच्या माहीत असतं कारण की एल वन हा बॅलन्सिंग लेंथ असतो फक्त आणि फक्त बॅटरी लावल्यानंतरचा बॅलन्सिंग लेंथ इज एल वन मायनस एल टू म्हणजे सिक्स ओहम इथे आरच्या जागी सिक्स ओहम लावल्यानंतरचा लेंथ हा ते म्हणत आहे वन पॉईंट फाईव्ह ओहम आहे नाही का वन पॉईंट फाईव्ह ओम सॉरी वन पॉईंट फाईव्ह मीटर डिवाइड बाय खालती एल टू इज वन पॉईंट फाईव्ह अगेन पहा असे दोन इक्वेशन बनले आपले दोन्ही इक्वेशनमध्ये लेफ्ट ले ले हँड साईडला आरच आहे मला वाटतं डायरेक्टली तुम्ही हे कम्पेअर करू शकता काय करायचं भाव दोघांना इक्वेट करा सरळ सिंपल थ्री इंटू एल वन माइनस वन डिवाइड बाय वन इज इक्वल टू सिक्स इंटू एल वन माइनस वन पॉइंट फाइव ओके डिवाइड बाय कि वन पॉइंट फाइव ठीक सो दिज थ्री दि टू वन पॉइंट फाइव मे थ्री बाय टू आ टू वरती गेला तर इथे फोर बनतो थ्री तिक जाऊन मल्टीप्लाय करा थ्री एल वन माइनस थ्री इज इक्वल टू फोर एल वन माइनस सिक्स मल्टीप्लिकेशन सो so, एल वन तिकडे आला हा सिक्स इकडे गेला सिक्स मायनस थ्री थ्री ओनली अँड दॅट इज इक्वल टू एल वन सो एल वनचा व्हॅल्यू किती येतो थ्री येतो बरं आता इंटरनल रेजिस्टन्स विचारतात का मग ठीक आहे ना कोणताही घ्या दोन फॉर्म्युलामध्ये हा फॉर्म्युला घ्या टाकून द्या तिथे व्हॅल्यू इंटरनल रजिस्टन्स इज इक्वल टू सांग एल वन किती बोलत आहेत ते थ्री आलं थ्री मायनस वन डिवाइड बाय खाली किती आहे वन दिस टू टू इंटू थ्री सिक्स सिम्पल सो इंटरनल रेजिस्टन्स इज सिक्स पुढे क्वेश्चन नंबर एट लेट ए बी दी क्रॉस सेक्शनल एरिया अँड रो बी दी स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ अ पोटेन्शिओमीटर वायर हे घ्या पोटेंशियोमीटर परत आपला जो पोटेंशियोमीटर मीटर वायर आहे ओके तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे क्रॉस सेक्शनल एरिया हा ए आहे रो बी दी रेजिस्टिव्हिटी

इज इक्वल टू करंट आता रेजिस्टन्स ऑफ वायर वायर च रेजिस्टन्स रो एल बाय खाली एल जो है तो एल एज इट इज एल एल विल गेट कैंसल सो पोटेंशियल ग्रेडियंट फॉर्म्यूला बनला आई इन रो डिड बाय ए बाहर का आय इंटू रो डिड दैट इज ऑप्शन नंबर डी ठीक है नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाइन टू नॉन रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन टू गॅप्स ऑफ मीटर ब्रिज ओके आपला जो मीटर ब्रिज आहे ना एक मीटरचा वायर जो असतो त्या मीटर ब्रिजमध्ये हा जो गॅप आहे आणि हा जो गॅप आहे तर या दोन्ही गॅपमध्ये रेजिस्टन्सेस कनेक्ट करण्यात आलेले आहेत नॉन रेजिस्टनसेस ओके नल पॉइंट इज ऑप्टेंड ॲट ट्वेंटी सेंटीमीटर फ्रॉम झिरो एन्ड म्हणजे नल पॉईंट जो आहे हा ट्वेंटी सेंटीमीटरवरती आलेला आहे याचा रेजिस्टन्स आर वन म्हणतो याचा रेजिस्टन्स आर टू म्हणतो तुम्हाला हे समजतं का पहा बरं आर वन डिवाईड बाय आर टू इज गुल टू ट्वेंटी डिव्हाइड बाय हे रिमेनिंग दॅट इज एटी म्हणजे वन बाय फोर म्हणतो हा किती म्हणतो वन बाय फोर ठीक आहे पुढे रेजिस्टन्स ऑफ फिफ्टीन होम इज कनेक्टेड इन सिरीज विथ स्मॉलर ऑफ द टू आता स्मॉलर तर हाच आहे ना कारण की नल पॉईंट इकडे येतोय म्हणजे हा स्मॉलर आहे आता याच्या सिरीजमध्ये जर का पंधरा रेजिस्टन्स फिफ्टीन होम्सचा रेजिस्टन्स कनेक्ट करण्यात आला सिरीजमध्ये याच्या मग याचा ओवरऑल रेजिस्टन्स आर प्लस फिफ्टीन म्हणेल करेक्ट आर टू तर आर टूच राहतो त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही आहे नल पॉईंट शिफ्ट टू फोर्टी सेंटीमीटर म्हणजे नल पॉईंट आता फोर्टी सेंटीमीटरवरती येतो मला दिस इज फोर्टी सेंटीमीटर ओके सो फोर्टी डिवाइड बाय किती लिहिणार इकडे सिक्स्टी देन द स्मॉलर रेजिस्टन्स इज म्हणजे आपल्याला आर वन शोधायचा आहे मला वाटतं या दोघांना आपण डायरेक्टली डिव्हाइड केलं ना आर टू आर टू विल गेट कॅन्सल करेक्ट तर काय होईल सिक्स सर्वात वरती जाईल खालती फोर इंटू फोर सिक्स्टीन राहील ओके वरती आर वन आहे आणि खालती आर वन प्लस फिफ्टीन आहे करेक्ट आता काय होऊ शकतं पहा बरं आर वनचा व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन होऊ शकतो टू जा टेबल टू थ्री जा सिक्स टू एट एट इंटू आर वन एट इंटू आर वन इज इक्वल टू थ्री इंटू आर वन प्लस किती फिफ्टीन इन टू थ्री फोर्टी फाईव्ह सो हा तिकडे गेला फाईव्ह आर वन इज इक्ल टू फोर्टी फाईव्ह दॅट मीन्स आर वन इज इक्वल टू नाईन सो नाईन ओहम हा आपला इथे आन्सर बनतोय ठीक नेक्स्ट क्वेश्चन नंबर टेन पा टू सेल्स ऑफ ई एम एफ ई वन अँड ई टू दोन बॅटरी आपल्याकडे एकाचा इ वन बॅट वोल्टेज एकाचा ई टू आहे आर कनेक्टेड ॲज शोनिंग फिगर एकमेकांना सपोर्ट नाही करत आहे बरं अपोज करतात तुम्हाला समजला ना याचा निगेटिव्ह याच्या निगेटिव्हला लावला ज्यावेळेस एकमेकांना सपोर्ट करतात ना बॅटरीज त्यावेळेस ते असे कनेक्टेड असतात म्हणजे इ वन इथे ई टू इथे तर या दोन पॉईंटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स हा इ वन प्लस ई टू असतो कारण की सपोर्ट करतात दोघे एकमेकांना आणि या केसमध्ये उलटे लावलेत सो ए आणि सीमधला e पोटेन्शियल डिफरन्स इज ॲक्च्युली इ वन मायनस ई टू okay? ओके पुढे पान पोटेन्शियल मीटर इज कनेक्टेड बिटवीन ए अँड बी हे पहा पोटेन्शिओ मीटर म्हणजे पोटेन्शियल मेजर करतो काय ए आणि बीमध्ये जर का कनेक्ट केला तर तुमच्या माहितीच तर इथे पोटेन्शियल ड्रॉप किती आहे इवनचा ड्रॉप आहे की नाही पोटेन्शियो मीटर फक्त इवन एवढाच व्होल्टेज मे मेजर करणार द बॅलन्सिंग लेंथ ऑफ पोटेन्शिओ मीटर वायर इज थ्री हंड्रेड सेंटीमीटर सो सिग्मा इंटू थ्री हंड्रेड करतो तुम्हाला समजलं की मी काय बोलतो आहे सो सीन इथे असा आहे की जो आपला पोटेन्शिओमीटर वायर आहे तर पोटेन्शिओमीटर वायर हा कशामध्ये कनेक्ट करण्यात आला माहिती आहे का फक्त ए आणि बी या मध्ये कनेक्ट करण्यात आला याचा अर्थ इथे फक्त इव्हन हा ऍक्टिव्ह असेल इव्हन हाच ॲक्टिव्ह आहे इथे फक्त सो इवन ॲक्टिव्ह असते वेळी काही ना काही बॅलन्सिंग लेंथ येईल येईल काहीतरी बरोबर आणि आपल्याला माहिती की हा व्होल्टेज आणि इथला ड्रॉप हा सेम असतो सो इथे किती ड्रॉप आहे इवनचा ड्रॉप आहे सो म्हणून तो इवन लिहिला आणि या अख्ख्या लेंथवरती कितीचा ड्रॉप आहे एका मीटरवरती सिग्माचा ड्रॉप असेल तर थ्री हंड्रेड एका सेंटीमीटरवरती जर का सिग्माचा ड्रॉप असेल तर थ्री हंड्रेड सेंटीमीटरवरती सिग्मा इन्टू थ्री हंड्रेड सेंटीमीटर सिग्मा इंटू थ्री हंड्रेड एवढा ड्रॉप असेल या सिग्मा इज पोटेन्शियल ग्रेडियंट वोल्टेज ड्रॉप पर सेंटीमीटर मी रिपीट करतो एका सेंटीमीटरवरती सिग्मा ड्रॉप सो तीनशे सेंटीमीटरवरती थ्री हंड्रेड इंटू सिग्मा एवढा ड्रॉप आहे पुढे <coughs> पुढे काय म्हणतात बाय कनेक्टिंग द सेम पोटेन्शियल मीटर वायर बिटवीन ए अँड सी हे पहा ए आणि सीच्यामध्ये जर का कनेक्ट करण्यात आला तर आता सीन असा होईल की बेसिकली इथल्या सर्किटमध्ये चेंज असा होईल आता सांगा ड्रॉप किती इ वनचा ड्रॉप बट ई टूचा गेन म्हणजे इ वन मायनस ई टू असा बनेल तो समजलं का आता मी इथून जातो आहे ड्रॉप आहे बट ई टूचा गेन आहे बरोबर सो so, आयडियली मला असं लिहायला हवं होतं इ वन ई वनचा ड्रॉप म्हणजे मायनस इ वन प्लस ई टू एवढा जर पोटेन्शियल गेन होतो ना हा पोटेन्शियल बेसिकली असा पोटेन्शियल चेंज होतो पण ज्यावेळेस पोटेन्शियल ड्रॉप विचारला जातं ना बरोबर पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे हा मायनस लिहायला लागतो इथे म्हणजे हे ई वन मायनस ऑफ ई टू होतो तुम्हाला समजलं का समजा पोटेन्शियल ड्रॉप हा फाईव्ह वोल्ट असेल म्हणजे समजा या बॅटरीचा वोल्टेज किंवा समजा इथे एक रेजिस्टन्स आहे ओके ज्याच्यावरती फाईव्ह वोल्ट ड्रॉप होतो आहे मग ज्यावेळेस आपण इथून इथे ट्रॅव्हल करतो ना तर ट्रॅव्हल करते वेळी वोल्टेज तर कमी होणार म्हणून मायनस फाईव्ह वोल्ट लिहितो आपण पण पोटेन्शियल ड्रॉप विचारलं तर परत एकदा मायनस लिहा म्हणजे मायनस मायनस प्लस आणि मग सांगते वेळी तुम्ही फाईव्ह वोल्ट सांगत असता बरोबर की नाही ती स्कीम केलेली आपण इथे सो चार्ज असं जाते वेळी एवढा पोटेन्शियल चेंज तो ऑब्झर्व करेल बट पोटेन्शियल ड्रॉप किती तर परत एकदा मायनस लावा सो इ वन मायनस ई टू इज द पोटेन्शियल ड्रॉप ठीक आहे सो इ वन मायनस ई टू इज इक्वल टू ठीक आहे बॅलन्सिंग लेंथ किती झालेली आहे आता हंड्रेड सेंटीमीटरची झाली की नाही मग मी इथे सिग्मा टू हंड्रेड लिहू कारण की असं सर्किट असते वेळी बॅलन्सिंग लेंथ फक्त हंड्रेड सेंटीमीटर आहे मग इथे पोटेन्शियल ड्रॉप इवन मायनस ई टू शूड बी इक्वल टू इथे पोटेन्शियल ड्रॉप एवडा एक सेंटीमीटर वरती सीग्मा ड्रॉप तो हंड्रेड सेंटीमीटर वरती सिग्मा इंटू हंड्रेड ड्रॉप पर ईवन से वैल्यू तो महत्ति है अपने डायरेक्टली थ्री हंड्रेड सी थ्री हंड्रेड सीग्मा है बराबर तो ईवन वैल्यू जर का थ्री हंड्रेड सीग्मा तुम्हें लिहाल माइनस हंड्रेड सीग्मा इज इक्वल टू ई टू चा वैल्यू आला अपने कभी टू हंड्रेड सीग्मा वैल्यू ऑफ ई टू इज टू हंड्रेड सीग्मा आता दोगना जर का डिवाइड करा ईवन बाय टू सीग्मा सिग्मा कैंसल थ्री बाय टू थ्री इज टू टू असा आन्सर येईल ठीक क्वेश्चन नंबर इलेवन पोटेंशियोमीटर वायर इज फोर मीटर लॉंग अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ थ्री वोल्ट इज मेंटेन बिटवीन आता हा जो आपला पोटेन्शिओमीटर वायर आहे तो यह अख्ख्या वायर व टोटल थ्री वोल्टच्चा ड्रॉप है और पोटेन्शियो मीटर वायरच लेंथ हा फोर मीटर है सो दिस इज सिग्मा टोटल थ्री वोल्ट ड्रॉप है रे सो पोटेंशियल ग्रेडियंट मेरे ड्रॉप पर यूनिट लेंथ सो ड्रॉप इज थ्री वोल्ट पर यूनिट लेंथ इज फोर मीटर सो जीरो पॉइंट सेवन फाइव जीरो पॉइंट सेवेन फाइव वोल्ट पर मीटर हा अपला सिग्मा है नहीं कहा लिखते मैं सिग्मा इज यू लू थ्री बाय फोर वोल्ट पर मीटर ओके ई एम एफ ऑफ सेल

एका मीटरवरती सिग्मा ड्रॉप असेल बरोबर तर हंड्रेड सेंटीमीटरवरती सिग्मा इन्टू हंड्रेड एवढा ड्रॉप असायला हवा बट हंड्रेड सेंटीमीटर इज ॲक्च्युली वन मीटर सो मीटरमध्ये लिहितो ना मी सिम्पल इन्टू वन लिहितो मी तर समजलो सो ईचा व्हॅल्यू किती बनतो पहा सिग्माचा वॅल्यू थ्री बाय फोर इंटू वन दॅट इज टू झिरो पॉईंट सेवन फाईव्ह आहे ना झिरो पॉईंट सेव्हन फाईव्ह ऑप्शनमध्ये नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर इलेवन सॉरी क्वेश्चन नंबर ट्वेल्व एंड इलेक्ट्रिक सर्किट कंसिस्ट ऑफ रेजिस्टेंस आर आर वन एंड आर टू आर आर वन एंड आर टू सर्व बैटरीज वगैरह दाखिल अपलाते बोलता है कि ई बी सी डी ई बी सी डी या लूपला क्रीच ऑफ सेॉ अप्लाय कराए चलो जो आता मैं इधर नहीं का मैं इधन जो हम जीरो काहीच ड्रॉप नाही नाही का इथून आय वन जातो आहे ना वरतून बरोबर आणि इथून आय टू दाखवले त्यांनी इथून मग आय टू पण येणार आय वन पण येणार आणि वरतून मिळून आय वन प्लस आय टू जाणार बरोबर सांगा आता करंटच्या डायरेक्शनमध्ये जातो आहे म्हणजे ड्रॉप होणार सो आय वन प्लस आय टू इन टू दॅट आर ड्रॉप होणार प्लस इथे पहा इथून आय वन जाणार आहे पण आय वन इकडे गेलं आहे ना सो आय वन इथून जाणार आय टू परत खाली जाणार खालचा जे काही संबंध नाही आपला आपला इथे याच्याशीच संबंध आहे फक्त आय वन इन टू आर वन याचा परत ड्रॉप मायनस आय वन इन्टू आर वन स्मॉल आर वन ई वनचा काय गेन कारण की आपण जातो आहे लोवर पोटेन्शियल टू हायर सो so, प्लस ई वन करायला लागेल आपल्याला पोहोचलो आपण आपण बीवरती so, सो इज इक्वल टू झिरो आता असं आहे का ओके ई वन आणि बाकीचे दोन मायनसमध्ये ओके ई वन आणि बाकीचे दोघेही मायनसमध्ये बरोबर ऑप्शन नंबर ए आंसर। नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टीन रेजिस्टेंस इन लेफ्ट एंड राइट गैप ऑफ अ बैलेंस्ड मीटर ब्रिज आर बता एक मीटर ब्रिज है लेफ्टला रेजिस्टेंस एंड रेजिस्टेंस। लेफ्ट लेफ्टच रेजिस्टेंस ट्वेल्व है राइट right सा रेजिस्टेंस थर्टी सिक्स है क्या okay? तो Uh, balance point, null point. Okay. Let us say for example, this is L and this is 100 minus L. Show you, 12 divided by L is equal to 36 divided by 100 minus L. 12 ones are 12, 3's are 36. 100 minus L should be equal to 3L. That means 100 is equal to 4L. That means L is equal to 25. So ya yeah, situation made, Okay. 25 centimeter. हा बॅलन्सिंग लेंथ येतो आणि इकडचा जो लेंथ आहे तो सेवंटी फाईव्ह सेंटीमीटर एवढा येतो ठीक आहे जर का याला इंटरचेंज केलं समजा आता याला इंटरचेंज केलं म्हणजे थर्टी सिक्स इकडे लावला ट्वेल्व इकडे लावला तर बॅलन्सिंग लेंथ काय होईल इकडून ट्वेंटी फाय सेंटीमीटर येईल ना जशी आत्ता इकडून ट्वेंटी फाय सेंटीमीटर आली तशी तिकडून ट्वेंटी फाय सेंटीमीटर येईल कितीने शिफ्ट झाली आधी ट्वेंटी फाय सेंटीमीटरवरती होती आणि आता 75 फाय सेंटीमीटरवरती गेली म्हणजे शिफ्ट झाली फिफ्टी सेंटीमीटरने फिफ्टी सेंटीमीटर टूवर्ड्स राईट बरोबर ना बॅलन्सिंग लेन फिफ्टी सेंटीमीटरने शिफ्ट झाली राईटला चलो पुढे क्वेश्चन नंबर फोर्टीन ॲमिटर ऑफ रेजिस्टन्स आर गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन विन अ करंट ऑफ टू ॲम्पियर पासेस थ्रू इट हे बघा एक आपल्याकडे ॲमिटर आहे जर का टू ॲम्पियर करंट पास झाला ना की तो फुल स्केल डिफ्लेक्शन देऊन टाकतो म्हणजे टू ॲम्पियरपेक्षा जास्त पास होत नाही आता आपल्याला टेन एम्पियर करंट जर का मेजर करायचा असेल तर याच्या पॅरेलमध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आणि मग म्हणायचं की येऊ द्या आता टेन ॲम्पियर पण इथून टू ॲम्पियरच पास करायचा कारण की ॲमिटर तर लाईक डॅमेज होईल सो राहिलेला एट एम्पियर जो करंट आहे तो जाईल वरतून आता हा रेजिस्टन्स माहीत नाही ना किती आहे बरोबर ॲमिटरचा रेजिस्टन्स आर आहे आता हा रेजिस्टन्स लेटस आहे फॉर एक्झाम्पल एक्स आहे तो रेजिस्टन्स माहीत नाही आपल्याला किती पण मला सांगा तुम्ही की हे दोघे पॅरल आहेत म्हणजे याच्यावरचं वोल्टेज आणि याच्यावरचा वोल्टेज सेम असला पाहिजे इन पॅरल कॉम्बिनेशन वोल्टेज रिमिन सेम सो याच्यावरती वोल्टेज किती आहे आर इन्टू टू दॅट इज टू आर आता सांगा याच्यावरती वोल्टेज किती एट इंटू एक्स एट एक्स सो इट इज व्हॅल्यू ऑफ एक्स टू आर डिवाइड बाय एट म्हणजे आर बाय फोर आपला इथे आन्सर असला पाहिजे आर बाय फोर ऑप्शन नंबर डी करेक्ट नेक्स्ट समय पर रेजिस्टेंस ऑफ ट्वेंटी ओम इज कनेक्टेड इन लेफ्ट गैप ऑफ अ मीटर ब्रिज एंड अनोन रेजिस्टेंस इन दीनोन रेजिस्टेंस ग्रेटर देन ट्वेंटी इन द राइट गैप ठीक हा जो अपना मीटर ब्रिज है इधे जो रेजिस्टेंस कनेक्ट करते ट्वेंटी ओहम इधे जो इज ग्रेटर दैन ट्वेंटी कनेक्ट करता है

जर का सर्व काही सेटअप इंटरचेंज मारला आपण म्हणजे आर जर का इथे ठेवला आणि ट्वेंटी जर का पुढे ठेवलं ठीक आहे तर तुमच्या माहितीसाठी आता आर मोठा असल्यामुळे नल पॉईंट हा बेसिकली इकडे जास्त लेंथ येईल इकडे कमी लेंथ येईल इंटरचेंज होईल अख्खा डायग्राम इंटरचेंज होईल म्हणजे इथे हंड्रेड मायनस एलवरती नल पॉईंट येईल हा हंड्रेड मायनस एल तिकडे जाईल आणि हा एल इकडे येईल करेक्ट हे समजलं आता नल पॉईंट शिफ्ट किती झाला मला सांगा तुम्ही आधीचा सा नल पॉईंट हा एलवरती होता की नाही एल लेंथवरती होता की नाही एल वरती आत्ताचा नल पॉईंट हंड्रेड मायनस एलवरती झाला बट त्यांचं म्हणणं असं आहे की ट्वेंटी सेंटीमीटरनी शिफ्ट झाला म्हणा म्हणजे एल प्लस ट्वेंटी हे पहा हे एल प्लस इज ट्वेंटी इट शूड बी इक्वल टू हंड्रेड मायनस एल सो एल गेला इकडे सो टू एल शुड बी इक्वल टू एट्टी याचा अर्थ एल शुड बी इक्वल टू फोर्टी हे समजलं आता अननोन रेजिस्टन्स शोधायचा हो ना तुम्हाला मला तुम्ही सांगा एलच्या जागी फोर्टी टाकला तर हो हा फोर्टी होईल आणि हा किती होईल हा सिक्स्टी होईल सो ट्वेंटी डिवायड बाय फोर्टी पा ना ट्वेंटी डिवायड बाय फोर्टी शुड बी गोल टू आर डिवायड बाय सिक्स्टी आर डिवाइड बाय सिक्स्टी झिरो झिरो कॅन्सल सिक्स इकडे गेला मल्टिप्लाय झाला सिक्स इन टू ट्वेंटी इज वन ट्वेंटी बाय फोर वन ट्वेंटी बाय फोर किती थर्टी सो थर्टी म्हणेल ना आर आरचा व्हॅल्यू असी क्वेश्चन नंबर सिक्स्टीन क्वेश्चन रीड करा इन द फॉलोइंग नेटवर्क करंट थ्रू गॅल्व्हॉनोमीटर विल फ्लो इन विच डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होईल कसं आहे माहिती आहे का एसपासून क्यू कडे पण जाऊ शकतो किंवा क्यूपासून कडे पण जाऊ शकतो बस आपल्याला हे शोधायचं हो की हा हायर पोटेन्शियल आहे की हा हायर पोटेन्शियल आहे समजा हा हायर असेल हा लोवर असेल तर असा जाईल करंट समजा हा हायर असेल हा लोवर असेल तर हायर टू लोवर असा करंट जाईल बरोबर आता हायर आणि लोअर पोटेन्शियल कोण हे लाईक डिटेक्ट करण्यासाठी तुम्ही या ब्रँचला दोन मिनिटासाठी इग्नोर करा तुम्ही असं विचार करा की इथे हे नाहीच आहे डायग्राम सध्या असाच आहे बरोबर इथे काही ना काही पोटेन्शियल असेल इथे असे 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 पण काही ना काही पोटेन्शियल असेल बघा हायर कोण आहे लोअर कोण आहे मग त्यानंतर काय करायचं हा ब्रांच असं चिपकवायचा तिथे नाही का मग जो हायर आहे आणि जो लोअर आहे हायर टू लोअर करंट जाईल किंवा हायर टू लोअर करंट जाईल हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं गॅल्व्हनमीटरच्या व्हॅल्यू वरतून इथे किती करंट जातो याची व्हॅल्यू डिपेंड करेल गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स काही असू देत बरोबर डायरेक्शन ही या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करणार आहे मी परत सांगतो मी आता काय बोललो की गॅलव्हॉनोमीटरचा रेजिस्टन्स समजा असेल काहीतरी टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी काही जरी असेल तरी डायरेक्शन हे त्याच्यावरती डिपेंड करणार नाही आहे डायरेक्शन हे या रेजिस्टन्सवरती डिपेंड करणार आहे ओके गॅलवॉनोमीटरच्या रेजिस्टन्सवरती डिपेंड काय करणार आहे माहिती आहे का की इथला करंट हा याच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करेल पण तिथल्या करंटचा व्हॅल्यू विचारत नाही कोणी आपलं तिथल्या करंटचा डायरेक्शन आहे आपल्याला ते फक्त बरोबर तुम्ही असं थिंक करा ना गॅल्वॉन मीटरचा रेजिस्टन्स इन्फिनिटी असेल तर करंट जाणारच नाही ना इव्हन मी असंही म्हणत नाही की गॅल्वॉन इथून काढून टाका राहू द्या इथेच रेजिस्टन्स इन्फिनिटी कन्सिडर करा सो करंट तर सर्व असाच जाईल मग काढा इतला पोटेंशियल इतला पोटेन्शियल मग तुम्हाला समजेल की हायर कोण आहे लोअर कोण आहे मग तुम्हाला समजेल की जो काही छोटा मोठा करंट जातो आहे इथे इन्फिनिटी रेजिस्टन्स आहे ना म्हणजे करंट खूपच कमी जाईल पण त्या करंटचं तुम्हाला डायरेक्शन मिळेल तिथे बरोबर सो so, म्हणून मी म्हणतो की हा ब्रांच तुम्ही टोटली इग्नोर करा ओके okay, इग्नोर केली तर आता वरती मला फोर प्लस फोर एट होम दिसतो आहे आणि खालती मला फाईव ओम दिसतो आहे ओके okay, मी एक काम करतो वरती एट होम आणि खालती मला दिसतो आहे फाय होम ठीक आहे तर अशा सिच्युएशनमध्ये बॅटरीचा वोल्टेज व्ही आहे बरोबर तर करंट वरती किती आणि खालती किती आपण पहिले हे शोधूया लेटस से फॉर एक्झाम्पल करंट आला आय तर वर वरतून जातो आहे आय वन आणि खालतून जातो आहे आय मायनस आय वन किंवा असं समजा आय वन आय टू कन्सिडर कन्सिडर करू आपण डायरेक्टली वरती आय वन जातो आहे आणि खालतून आय टू जातो आहे बरोबर सो एट आय वन इट शुड बी गोल्ड टू फाईव्ह आय टू दोघांचा पोटेन्शियल कसा असला पाहिजे सेम कारण की दोघे पॅरलमध्ये आहेत तर हे फक्त पकडून चालू आपण आता बघा वरतून किती करंट जातो आहे आय वन आणि खालतून किती आय टू बरोबर आता तुम्हाला मला हे सांगायचं आहे की या ड्युरेशनमध्ये या पाथमध्ये किती पोटेन्शियल ड्रॉप झाला फोर आय वनचा जा ड्रॉप झाला म्हणजे क्यूवरती वोल्टेज किती असेल पोटेन्शियल ॲट पी इथे पोटेन्शियल आहे पोटेन्शियल ॲट पी, पी मायनस जातेवेळी काही ना काही ड्रॉप झाला आहे आणि ड्रॉप आहे फोर इंटू आय वन करंट इंटू दिस रेजिस्टन्स आता पहा एसवरती पोटेन्शियल काय असणार आहे दिस पोटेन्शियल ॲट पॉईंट क्यू दिस पोटेन्शियल ॲट पॉईंट क्यूचा फॉर्म्युला हा दिस इज पोटेन्शियल ॲट पॉईंट क्यू वॉट इज पोटेन्शियल ॲट एस एसवरती पोटेन्शियल काय रे बाबा पोटेन्शियल ॲट पी किती आहे व्ही पी मायनस ऑफ करंट किती आय टू इंटू वॉट रेजिस्टन्स इज टू बस मला एवढं पाहायचं आहे ड्रॉप जास्त की ड्रॉप जास्त हे आय वन आणि आय टूच्या रिलेशनमधून तुम्हाला समजून जाईल मी इथे आय वनला फायू आय टू बाय एट लिहू शकतो आय वनला फायू आय टू बाय एट आय वनला फायू आय टू बाय एट असं जर का लिहिलं तर इज वन इज टू फाय बाय टू बनला म्हणजे टू पॉईंट फाईव्ह आय टू बनला की नाही हा ओवरऑल कॅल्क्युलेशन हा ओवरऑल कॅल्क्युलेशन टू पॉईंट फाईव्ह आय टू बनला हे बघा इथे टू आय टू आहे इथे टू पॉईंट फाईव्ह आय टू आहे इथे जास्त ड्रॉप होतं आहे असं दिसत नाही हो तुम्हाला पहा बरं जास्त ड्रॉप झाला याचा अर्थ वोल्टेज क्यूवरती क्यूवरती वोल्टेज कमी आहे कारण की ड्रॉप जास्त होतो आहे इथे ड्रॉप कमी होतो कम्पॅरेटिव्हली सो क्यूवरती वोल्टेज कमी आहे कारण की ड्रॉप जास्त होतो आहे या पाथमध्ये एसवरती वोल्टेज जास्त है। so, S S D, आहे सो डेफिनेटली करंट हा एसपासून क्यू पर्यंत जाणार आहे करंट विल फ्लो फ्रॉम एस टू क्यू ऑप्शन नंबर डी हा आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट सम गॅल्वनोमीटर ऑफ रेजिस्टन्स टू हंड्रेड होम ओके इज टू बी कन्वर्टेड इन टू ॲमिटर गॅल्वॉनोमीटरचा रेजिस्टन्स जो आहे तो टू हंड्रेड ओहम आहे आता याला ॲमिटरमध्ये बनवायचं आपल्याला

सो सेंट रेजिस्टन्सचा व्हॅल्यू किती निघेल हा नाईन्टी सेवन तिकडे जाऊन काय होईल डिवाईड होईल बरोबर तर काय होईल पहा सेवन वन जा नाइंटी सेवन टू जा ऑलमोस्ट टू हंड्रेड थ्री इन टू टू सिक्स सो ॲप्रॉक्सिमेट आन्सरही सिक्स नियरली विचारतात ना सो नियरली आन्सर सिक्स क्वेश्चन नंबर एटीन पहा क्वेश्चन नंबर एटीन आधी रीड करा तुम्ही याच्यामध्ये ना गॅलवॉन मीटरचं वर्किंग आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे सॉरी वल्ड मीटरचं वर्किंग तुम्हाला माहिती असलं पाहिजे तर मग जाऊन हा क्वेश्चन व्यवस्थित तुम्हाला समजू शकतो तर पहा काय करतोय आपण मी तुम्हाला शॉर्टमध्ये ना व्होल्ट मीटरचं वर्किंग एक्सप्लेन करतोय तर इथे एक बॅटरी हो so, volt आहे बॅटरीमधून निघेल काहीतरी करंट एका रेजिस्टन्समधून करंट जातो आहे लेटस्ट से फॉर एक्झाम्पल रेजिस्टन्स बी फोरम आणि करंट जो आहे तो टू एम्पियर सो टू इंटू फोर इज एट एट वोल्ट वोल्टेज आहे त्याच्यावरती बट हे तुम्हाला समजणार कसं ना मग हे समजण्यासाठी आपल्याला एक डिव्हाइस लावायला लागेल मग तो जो डिव्हाइस असतो हो ना तो डिव्हाइस असतो वोल्ट मीटर अँड वोल्ट मीटर इज नथिंग बट गॅल्व्हॉन मीटर आणि त्याच्या सिरीजमध्ये आणखीन एक रेजिस्टन्स हे ओव्हरऑल अख्खा वोल्ट मीटर याच्या पॅरलमध्ये कनेक्ट करतो आपण सो so दॅट इथे एट वोल्ट आहे ना तर या दोघांवरती मिळून पण एट वोल्टच येतो बरोबर म्हणजे आपल्याला आन्सरमध्ये एट वोल्ट असा आन्सर मिळतं हा काय करतो माहिती आहे का वोल्ट मीटर वोल्ट मीटर स्वतःवरती किती वोल्ट आहे तो सांगतो आता याच्यावरतीचं वोल्टेज आणि याच्यावरतीचं वोल्टेज सेम आहे कारण की पॅरलमध्ये so, आहे सो आपण स्वतःहून समजून घ्यायचं की हा हा वोल्टेज याच्यावरतीचा आहे तो so, दाखवत त्याच्या स्वतःवरतीचा वोल्टेज असतो आपल्याला समजायला लागतं की हा तो त्याच्यावरतीचा वोल्टेज बरोबर की नाही <coughs> तर अशी ही स्कीम आहे आणि तुमच्या माहिती असतं गॅल्व्हानोमीटरमधून करंट हा फक्त आणि फक्त आय जी जाऊ शकतो मॅक्सिमम करंट आय जी जाऊ शकतो त्याच्यापेक्षा पुढे जाऊ नाही शकत तर त्यांचं म्हणणं असं आहे या क्वेश्चनमध्ये की जर का वोल्टमीटर हा बनवला आहे ना त्याचा रेंज जर का व्ही हवा असेल व्ही एवढा वोल्टेज मेजर करायचा असेल तर आर एवढा रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावायला लागतो मला बरं ओवरऑल याच्यावरती वोल्टेज किती आय जी इन टू जी आय जी इन टू जी प्लस आय जी इन टू आर किती किती आय जी इन टू आर पण त्यांचं म्हणणं असंही आहे की जर का आता रेंज द सिरीज रेजिस्टन्स रिक्वायर्ड टू चेंज इट्स रेंज टू व्ही बाय थ्री हे बघा आता रेंज व्ही बाय थ्री करायची म्हणजे कमी करायची तर सिरीजमध्ये आता किती किती रेजिस्टन्स लावला पाहिजे कमी रेजिस्टन्स लावला पाहिजे ॲक्च्युली मी आर वन असा ॲझ्युम करतो सांगा बरं आता याच्या ओवरऑल रेजिस्टन्स शुड बी व्ही बाय थ्री सो आर जी सॉरी आय जी इन टू जी याच्यावरतीचं व्होल्टेज झालं प्लस आय जी इन्टू काय आर वन आय जी इन टू वॉट आर वन हा याच्यावरतीचा वोल्टेज झाला मग या दोघांचा ॲडिशन आता हा व्ही बाय थ्री आपल्याला हवा आहे करेक्ट तर आता क्वेश्चन त्यांचा असा आहे सिरीजमधला uh, जो रेजिस्टन्स आपण लावला आहे रिक्वायर्ड टू चेंज सॉरी द सिरीज रेजिस्टन्स रिक्वायर्ड टू चेंज इट्स रेंज टू ओके किती लावायला हवा सिरीजमध्ये रेजिस्टन्स असं त्यांचं सर्व सिम्पल क्वेश्चन ठीक आहे काय करू शकता पहा बरं आता इथं आर आणि आणि जीच्या फॉर्ममध्ये आन्सर शोधायचा आपल्याला नाही का मला वाटतं डिव्हाइड करू आपण दोन्ही इक्वेशनला जर का मी डिव्हाइड करेन तर सर्व आय जी कॅन्सल होतील वी व्ही पण कॅन्सल होईल आणि हा थ्री सर्वात वरती जाईल सो थ्री डिवाइड बाय वन इज इक्वल टू जी प्लस आर डिवाइड बाय जी माइनस आर जी प्लस आर वन आर वन चा वैल्यू शोधा क्रॉस मल्टिप्लिकेशन करी जी प्लस थ्री आर वन थ्री जी प्लस थ्री आर वन इज इक्वल टू जी प्लस आर करेक्ट सो जी तक जाऊन माइनस टू जी इज इक्वल टू हा हा तिका माइनस होल सॉरी आर वन शोधाए ना सो थ्री आर वन इज इक्वल टू हा जाऊन माइनस सो आर माइनस टू जी आर वन या वैल्यू हा आर 2g टू जी डिवाइड बाय थ्री आर मैनस टू जी बाय थ्री आर मैनस टू जी डिवाइड बाय थ्री ऑप्शन नंबर सी ठीक है नेक्स्ट इन पोटेंशियोमीटर एक्सपेरिमेंट नल पॉइंट इज ऑप्टेंड ऑन सेवेंथ वायर फॉर अ गिवन सेल है पोटेंशियो वायर है पोटेंशियोमीटर मेन बैटरी ओके okay, त्याच्यानंतर हा आपला पोटेन्शियो मीटर वायर आता समजा एखादी बॅटरी बॅलेन्स करायची आपल्याला त्याचा जो नल पॉईंट आहे ना तो सेवन्थ वायरला येतो आहे म्हणा सेवन्थ वायरला सेवन्थ वायर म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन असं सेवन वायरनंतर ओके स वन वायर इज ॲक्च्युली युनिट ऑफ लेंथ ओके सो सेवन्थ वायरनंतर तो नल पॉईंट येतो मी म्हणलो ओके टू शिफ्ट द नल पॉईंट ऑन नाईन्थ वायर म्हणजे पॉईंट आणखीन जर का पुढे शिफ्ट करायचं असेल समजलं तुम्हाला तर मला तुम्ही सांगा बरं नल पॉईंट पुढे शिफ्ट करायचं असेल तर पोटेन्शियल ग्रेडियंट हा कमी झाला पाहिजे ठीक आहे आता याच्यासाठी काय केलं पाहिजे नाही का बघा मी तुम्हाला सांगतो इट <coughs> अज से फॉर एक्झाम्पल बॅटरीचा व्होल्टेज इज ई सो ई इज इक्वल टू बरं आता इथे जो काही ड्रॉप होणार आहे ना या व्हरच्या सर्किटमध तेवढाच ड्रॉप बेसिकली पोटेन्शियल मीटर वायरवरती व्हायला हवा सांग पोटेन्शियल वायरवरती जो ड्रॉप असतो दॅट इज सिग्मा दॅट इज पोटेन्शियल ग्रेडियंट इन्टू दॅट लेंथ एका मीटरवरती सिग्मा ड्रॉप म्हणजे एल मीटरवरती सिग्मा टू एल ड्रॉप आता जर तुम्हा का तुम्हाला नाही का नल पॉईंट हा आणखीन पुढे पाहिजे म्हणजे बॅलन्सिंग लेंथ आणखीन जास्त हवी असेल तर सिग्मा कमी झाला पाहिजे पा, हा वाढवायचा असेल तर हा कमी करायचा बिकॉज दोघांचा प्रोडक्ट तोच राहायला पाहिजे ना कारण की ही बॅटरी थोडी ना बदलते वरती बरोबर सो so, याचा अर्थ असा आहे की जर का तुम्हाला नल पॉईंटचा लेंथ किंवा बॅलन्सिंग लेंथ वाढवायची असेल तर सिग्मा कमी करायचा सिग्मा इज सिग्मा इज पोटेन्शियल ग्रेडियंट पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय वोल्टेज पर युनिट लेंथ अख्ख्या वायरचा वोल्टेज काय डिवाइड बाय अख्ख्या वायरचा लेंथ हा कमी व्हायला हवा वायरचा लेंथ तर काही कमी होणार नाही कारण की पोटेन्शियो मीटर वायर हा आपण काही बदलणार नाही आहे सो इनफॅक्ट पोटेन्शियो मीटरवरती व्होल्टेजच कमी झाला पाहिजे काय असतो पोटेन्शियो मीटरवरतीचा व्होल्टेज म्हणजे काय पोटेन्शियो मीटरमधला करंट इंटू पोटेन्शियो मीटरचा रेजिस्टन्स बरोबर पोटेन्शियो मीटर वायरचा रेजिस्टन्स कसा कमी होणार नाही होऊ शकत कारण की लेंथ चेंज करत नाही तुम्ही पोटेन्शियो मीटर वायरची तेवढीच आहे लेंथ म्हणजे हा पण कमी नाही होणार हा पण कमी नाही होणार सो आय कमी होण्याचे चान्सेस आहेत करंट कमी कसा होऊ शकतो जर का मेन सर्किटमधला हा जो वाला रेजिस्टन्स असतो ना तो जर का तुम्ही वाढवला हो तर येणारा करंटच कमी होईल ना आणि आपला जो काही पर्पज आहे तो सॅटिस्फाय होईल सो इन्क्रीज द रेजिस्टन्स ऑफ मेन सर्किट मेन सर्किटचा रेजिस्टन्सच तुम्ही वाढवा म्हणजे तुमचं काम होऊन जाईल ठीक आहे द नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर ट्वेंटी हा गॅल्व्होनोमीटर ऑफ रेजिस्टन्स जी हॅज अ व्होल्टेज रेंज व्ही जी ओके पहा okay, गॅलवॉन मीटरचा रेजिस्टन्स जी आहे करंट जातो आय जी बरोबर सो so, आय जी इन टू जी हा याच्यावरतीचा वोल्टेज आहे जो की व्ही जी आहे असं त्यांचं म्हणणं आहे रेजिस्टन्स रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट इट टू रीड अ वोल्टेज अप टू व्ही इज वॉट बघा आता जर का ओव्हरऑल वोल्टेज व्ही हवा असेल तुम्हाला या डिव्हाइसवरती तर आपल्याला सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट करायला करें, लागेल ओवरऑल वोल्टेज व्ही हवा आहे काय तुम्हाला आता मग मला तुम्ही सांगा बरं ओवरऑल व्होल्टेज वी आय जी इन्टू जी हा याच्यावरतीचं वोल्टेज प्लस आय जी इन टू आर हा याच्यावरतीचा वोल्टेज दोघांवरतीचा वोल्टेज मिळून तुम्हाला व्ही हवा आहे तर मग किती रेजिस्टन्स लावायला लागेल असा क्वेश्चन आहे ना त्यांचा सांगा बरं आय जी इन्टू आर इज यूल टू व्ही मायनस ऑफ आय जी इन टू जी इज व्ही जी ना तो तिकडे जाऊन मायनस होतं आय जी पण तिकडे जाऊन डिवाईड होणार आहे ॲक्च्युली सो रेजिस्टन्स रिक्वायर्ड रेजिस्टन्स इज वी मायनस ऑफ व्ही जी डिवाईड बाय आय जी पण आय जीची व्हॅल्यू मला वाटतं आपण इथून काढू आय जीची व्हॅल्यू जी बाय जी व्ही जी डिवाईड बाय वॉट जी जी जातो सर्वात वरती आणि मल्टिप्लाय होतो जी इन्टू व्ही मायनस जी आहे का पहा जी इन्टू व्ही मायनस ऑफ व्ही जी डिवाइड बाय जी डिवाइड बाय व्ही जी ऑप्शन नंबर डी एक आन्सर आहे आपला क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन पाला इन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट नल पॉइंट इज ऑप्टेड एट ट्वेंटी सेंटीमीटर फ्रॉम लेफ्ट ओके गया अपना मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट नल पॉइंट जो आला ना तो ट्वेंटी सेंटीमीटर वरती आज ट्वेंटी सेंटीमीटर एंड 80 सेंटीमीटर ओकेस्टन्स एक्स इज बैलेंड अगेन्स्ट अन्य To balance a resistance 4x against y, new position of null point from the same end will be what? वॉट है बार एक्स डिवाइड बाय वाय तुम्हारा समझ लगा ट्वेंटी by एट्टी है वन बाय फोर है क्लियर ओके आता तय कि x के जागे जर का तुम्हें फोर 4x. लोर एक्स तो नल पॉइंट कुछ नहीं का मैं मनतो कि ठीक है मग नल पॉइंट एल वरती इक हंड्रेड माइनस एल सो फोर एक्स डिवायड बाय वाय बरोबर ना फोर एक्स डिवाईड बाय वाय इज टू वॉट एल डिवायड बाय हंड्रेड मायनस एल समजलं आहे सर्वांना पण एक्स बाय वायचा व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे आपल्याला वन बाय फोर आहे सो वन बाय फोर टाकला फोर फोर विल गेट कॅन्सल म्हणजे इथे वन बनतो आहे याचा अर्थ हा आणि हा सेम बनतो आहे याचा अर्थ एल इज इजिकल टू हंड्रेड मायनस एल दॅट मीन्स टू एल इजिकल टू हंड्रेड दॅट मीन्स एल इजिकल टू फिफ्टी करेक्ट सो बॅलेन्सिंग लेंथ ही फिफ्टीवरती जाईल फिफ्टीवरती द न्यू पोझिशन ऑफ नल पॉईंट फ्रॉम द सेम एंड विल बी फिफ्टी सेंटीमीटर्स ठीक आहे तर हा सेशन होता आपला दोन हजार बावीसचा नाही का करंट इलेक्ट्रिसिटीचा